गल्लेबोरगाव येथील परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी गल्लेबोरगाव येथे शेतकऱ्यांनी वॉशिंग सेंटरवर आंघोळीसाठी बैल आणले होते। गल्लेबोरगाव परिसरात नद्या नाल्या पूर्णपणे कोरड्या असल्या कारणाने पोळ्याच्या सणासाठी बैलांना आंघोळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना बैल अक्षरशः गाड्यांच्या वॉशिंग सेंटरवर आणावे लागले। इतरत्र जोरदार पाऊस पडला असताना गल्लेबोरगाव परिसरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। जनावरांना चारा नाही, एका पेंडवर दिवस काढावा लागतोय, काय करणार, खाटकाशिवाय कोण घेतय त्यांना, बैलपोळा करण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नाही, बैल धुवायला सुद्धा पाणी नाही, अशी व्यथा गल्लेबोरगाव येथील शेतकरी नानासाहेब चंद्रटिके यांनी व्यक्त केली। पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळग्रस्त गल्लेबोरगावच्या शेतकऱ्यांची व्यथा बोलून दाखवली। राज्यात एका बाजूला महापूर तर दुसऱ्या बाजूला दुष्काळाचे कोरडे ढग आहेत। पावसाळा संपत आला तरी गल्लेबोरगाव परिसरात अद्याप चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। आलेला बैलपोळा सण कसा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। दिलीप मिसाळ, MCN न्यूज, गल्लेबोरगाव।